उल्वेनोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका पूजन सोहळा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले. तसेच या सोहळ्याचे औचित्य साधून दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमाअंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मोफत घरघंटीचे वाटप करण्यात आले. यावेळी वहाळसाई संस्थान अध्यक्ष रवी पाटील यांच्यासह पदाधिकारी मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. सर्वजण जाणतो की कशा प्रकारे आपल्या संस्थानाच्या वतीने या इथे मग अवयव दान असेल किंवा रक्तदान असेल, त्याचबरोबर मग वन ड्राईव्हचं बंधारा बांधकाम असेल किंवा त्याच्याच बरोबर मग आणखी किती साधं मग ॲम्ब्युलन्स असेल, स्वच्छता मोहीम असतील, असे किती किती कार्यक्रम हे केले जातात. या त्याचबरोबर नाणीज येथे कशा प्रकारे मग धर्माचं शिक्षण हे दिलं जातं आणि त्याच्यामध्ये एखाद्याला या इथे ग्रॅज्युएट होता येते, ही खरोखर मोठी गोष्ट आहे. अशा प्रकारचे चांगले चांगले कार्यक्रम असे इथं संस्थानाच्या वतीने हे घेतले जातात. स्वामी विवेकानंद हे बोलले होते की मैं उस परमेश्वर की भी प्रार्थना करता हूँ, उस परमेश्वर से मैं प्यार करता हूँ जिस परमेश्वर जिसे कुछ लोग आदमी कहते हैं. तर अशा प्रकारे इथे मानवाची सेवा हीच परमेश्वराची सेवा हे इथे हे चिंतन करून याचं स्मरण करून या इथे संस्थान काम करत असते आणि ह्या अशामुळेच या इथे सर्व जनता सर्व या भारतातले सर्व नागरिक हे म्हणूनच नरेंद्राचार्यांवरती अतिशय प्रेम करत असतात, ते आदरार्थी इथे आदर करत असतात आणि नेहमीच म्हणूनच या इथे नरेंद्रांचा हा कार्यक्रम या इथे पादुका दर्शन सोहळा हा इथे आयोजित केला हे एक सांगतं. ह्या रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी एक मोठं असं भाग्याची अशी गोष्ट आहे. पुढील काळात सुद्धा असेच कार्यक्रम आम्हाला करायला भेटावेत असंच मी या इथे पुन्हा एकदा विचित करतो. धन्यवाद.